लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून मावळ मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, रासप, PRP व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांना पनवेल विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. दरम्यान सोमवारी पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील गणपती मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, शहर उपाध्यक्ष केदार भगत, संजय भगत, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, सपना पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, संजय जैन, युवा शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, निलेश पाटील, पवन सोनी, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी उपस्थित होते. मावळ लोकसभेची निवडणूक ही 13 मेला आहे आणि या इथे माननीय श्री श्रीरंग बारणे म्हणजेच अप्पा बारणे हे पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांनी लोकसभेच्या या सर्व निवडणुकांमध्ये केलेलं काम आणि माननीय नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं काम याच्यामुळे या इथे सध्या जितक्या ठिकाणी आम्ही इथं प्रचारासाठी फिरत आहोत सर्व ठिकाणी अतिशय उत्साहाने असं स्वागत आमचं केलं जात आहे. आणि सर्व नागरिकांच्या चेहऱ्यावरचं जर उत्साह पाहिला तर आम्हाला या इथे विश्वास आहे की पुन्हा एकदा अप्पा बारणे हे निवडून येणारच आणि नरेंद्र मोदीजी हे आता 400 पार नक्कीच होणार आणि म्हणूनच इथं सर्व कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त असा उत्साह आलेला आहे. तरी या इथे आपण सर्वांनी मिळून इथं नारा देऊया, आपकी बार, आपकी.